यांना राजीनामा हा द्यावाच लागणार आहे असं कुठेतरी या चित्रात आपल्याला पाहायला मिळत आहे तुर्ताच बोलतो पुढच्या बातमीकडे महिलेवर अत्याचार करणाऱ्या पाटलाला शिक्षा करणारे छत्रपती शिवाजी महाराज कुठे आणि संजय राठोड पूजा चव्हाण प्रकरणी कॅबिनेटमध्ये त्यांच्यासोबत गप्प बसणारे कुठे असा सवाल भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उपस्थित केलाय कशाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधर्माची आठवण करताय आता राज्यात फक्त सत्ताधर्म सुरू असल्याचा टोला देखील उपाध्ये यांनी लगावलाय छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राला विद्यमान सरकार याचा काहीतरी संबंध आहे का हो त्यांचा राजधर्म छत्रपती शिवाजी महाराज राजधर्म आणि महाराष्ट्रातल्या सरकारचा सत्ताधर्म हे दोन सगळ्यात मोठं फरक आहे आठवा ज्यावेळी रांजाच्या पाटलाला महिलेवर अत्याचार केला म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी शिक्षा केली होती तो खरा राजधर्म होता इथे संजय राठोड पूजा चव्हाण प्रकरणामध्ये गेले पंधरा दिवस साधी कारवाई तर सोडाच आपण त्याच्या मांडीला मांडी लावून बसणारे तुमचे नेते कुठे त्यामुळे इथे आत्ता आहे तो फक्त आणि फक्त धर्म छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधर्माशीच संबंध नाही तर आपण पाहतोय संजय राऊतांनी देखील ट्विट केलेला आहे आणि त्यानंतर आता केशव उपाध्ये यांनी देखील सडकून टीका केलेली आहे राज्य सरकारवर छत्रपती शिवाजी महाराजांचा राजधर्म कुठे आणि आताच्या सरकारचा सत्ताधर्म कुठे असा सवालच त्यांनी या ट्विटच्या माध्यमातून आणि त्यांच्या वक्तव्यातून उपस्थित केला संजय राऊत यांनी जे ट्विट केलं होतं त्याच्यावरती केशव उपाध्यय यांनी सडकून टीका केलेली आहे बळतोय पुढच्या बातमीकडे राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानिमित्त भाजप विधीमंडळ पक्षाची आज बैठक होते दरबारे क्लब या ठिकाणी ही बैठक होणार आहे या बैठकीनंतर माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर पत्रकारांशी संवाद साधणार आहेत तर वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून भाजपनं आक्रमक भूमिका घेतलेली आहे त्याचे पडसाद आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात उमटण्याची शक्यता आहे आणि याविषयी अधिक बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंके आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि त्यांच्यासोबत आहेत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार प्रफुल्ल काय अधिक माहिती मिळते आहे अत्यंत महत्वाची आज आजचा दिवस आहे कारण राज्य विधिमंडळाचं अधिवेशन जे आहे ते उद्यापासून सुरू होतं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अत्यंत मोठे मुद्दे जे आहेत ते सत्तारूढ पक्षानेच विरोधकांच्या हाती या ठिकाणी दिलेले आहेत वीज बिलाचा प्रश्न असेल त्याचबरोबर संजय राठोडांचं प्रकरण असेल आपण सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे जाऊया काय महत्वाचे मुद्दे जे आहेत ते तुम्ही विरोधकांसमोर आहेत जे सरकारला घेऊ शकतील असे तर एकशे अठराच्या वरती मुद्दे आहेत की ज्या मुद्द्याच्या आधारावर विधिमंडळ अधिवेशनामध्ये जर सहा आठवडे कामकाज केलं असतं तर जनतेचे प्रश्न भुगंद करणे जनतेच्या हिताचे निर्णय करणे राज्याच्या प्रगतीबाबत चर्चा करत आपलं राज्य पुढे नेण्याच्या दृष्टीने सर्वंकष चर्चा करता आली असती पण दुर्दैवानी कोरोनाच्या आड गपून अधिवेशनाचा कालावधी कमी करण्यात आला आम्ही सूचना केली होती की आत्ता जर तुम्हाला कोरोनाची भीती वाटत असेल कोरोनाचं संकट मोठा आहे असं वाटत असेल तर तुम्ही वेखानुदान मांडा आणि वेखानुदान मांडल्यानंतर आपण सविस्तर चर्चा महाराष्ट्राची ही साधारणतः मे जून जुलै जेव्हा कोरोनामध्ये आपण वॅक्सिन दिल्यानंतर आपण कोरोनाच्या या संकटातून पूर्णपणे मुक्त होऊ तेव्हा आपण अर्थसंकल्प मांडावा अशी आम्ही सूचना केली पण शेवटी बहुमत आहे बहुमताच्या जोरावर त्यांनी रेटून धरलं कामकाज सल्लागार समितीमध्ये आम्ही बहिष्कारी टाकला अनेक विषय कायदा सुव्यवस्थेचा विषय वीज बिलाच्या संदर्भामध्ये म्हणजे हे तर आश्चर्य आहे की लॉकडाऊनमध्ये आम्ही आवाहन केलं घरी थांबा लोक घरी थांबत था। यावर्षी सूर्य सुद्धा जास्त काम केलं आणि एप्रिल मे जूनच्या पुढेही जुलै ऑगस्टपर्यंत उष्णता होती गरमी होती वीज आणि विजेचा वापर जास्त झाला आपण एक एप्रिल दोन हजार वीस तुम्ही पोखरणच्या चाचणीपेक्षाही गुप्ततेनी गरीब जनतेवर शून्य ते शंभर युनिटचे पैसे वाढवू ही तुमची नीतिमत्ता आहे ही जनतेच्या प्रती तुमची निष्ठा आहे ज्या जनतेनी तुम्हाला मतं दिलीत इतके वर्ष राज्य करण्याची संधी दिली त्या जनतेवर तुम्ही कोणता सूड उभवतात एवढंच नव्हे आज मला एम बीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की साहेब तुम्ही अधिवेशनात हे सरकार कदाचित वीज दरामध्ये सूट देणार नाही पण यांना विनंती करा की व्याज गाऊ गा। व्याज म्हणजे हे तर यापेक्षाही या आश्चर्यजनक आहे की हे सरकार नसून हे सावकार एक सर्वात महत्वाचं आहे की अनेक मंत्री अडचणीत आले आणि महिलांचे विषय देखील हे तर छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण विधानभवनाच्या समोर एक सिंहासनावर बसलेले छत्रपती शिवाजी महाराज हे जाता येता आपण पाहतो यासाठी की छत्रपती शिवाजी महाराजांच्या हृदयामध्ये स्त्री मैगा आई बहिणी यांच्याबद्दलचा जो आदर होता सन्मान होता कोणी वक्र दृष्टीने पाहिलं तर अशा शिक्षा दिल्या जायची मग तो सख्खा नातेवाईक का असे नात्या गोत्यापेक्षा माझ्या राज्याची परंपरा हे रयतेचं राज्य आहे राजीनामा ठाम राजीनाम्यावर ठाम असण्याचं जा कारणच नाही ही परंपरा जा आहे कधी कधी मला वाटतं की छत्रपती तगवार घेऊन तिथं आहेत ते शेवटी जर यांनी राजीनामा नाही घेत गा तर कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये यांना धडा शिकवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आपल्या आशीर्वादानी कोणागं न कोणागं शक्ती देतील आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असते हिंदू सम्राट बाळासाहेबजी तर तेव्हाही राजीनामा घेतगा होता ना काही नवीन काहीच करत नाही आहे ना अशोक चव्हाणजीच्या माननीय अशोक चव्हाणांना आदर्शमध्ये आपण राजीनामा घेतगा होता अजितदादावर शिखर त्यांचंच सरकार होतं चौकशी अजितदा राजीनामा दिगा आता नुकतंच एम जे अकबर मीटू मध्ये अजून आरोप सिद्ध झाला नाही तर मीटू मध्ये एम जे अकबरांनी दिगा हवागामध्ये मा मान्य अडवाणींनी दिगा शेकडो उदाहरण आहे राज्यात उदाहरण आहे या राज्यामध्ये रामराव आधिकांनी जे उपमुख्यमंत्री होते राजीनामा द्या अगं का बबनराव घोगप मला आठवतं तेव्हा तर पहिली टर्म होती श्रद्धे बाळासाहेब ठाकरेंकडे बैठक जागी बाळासाहेबांनी सांगितलं माझ्याकडे बोट उचल ना माझ्या मंत्र्याकडे राजीनामा म्हणजे काही शिक्षा नाही आहे आणि तुम्ही राजीनामा दिल्याने आता महाराष्ट्र प्रगतीच्या मार्गावर जाऊच शकत नाही कारण महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये तुमचं एवढं आकाश एवढं योगदान आहे हिमालय एवढं योगदान आहे तुम्ही देखील वन मंत्री वन मंत्र्यांवर आता आरोप होतात नाही मग वनमंत्री याचा अर्थ कोणावरही वाघासारखे अत्याचार करण्यासाठी वनमंत्र्याला काही अधिकार दिले जात नाही ना यामध्ये जे ऑडिओ क्लिप्स आहे ठीक आहे खोटा आरोप केला तर आपण समजू शकतो हो। पण ऑडिओ क्लिप्स एकदा सिद्ध करावं लागेल ना की ऑडिओ क्लिप्स खोट्या आहे बरं खोट्या असतील तर जानी के त्यागा ही कायद्याचे लोकशाहीच्या मार्गाने फटके बसायला गावी की नाही तो केक कोणी आणला त्या केकवरचं नाव कसं आहे ते हॉटेल कोणता आहे यामध्ये असणारे फोटो फोटोच्या संदर्भातली भावना याच्यामध्ये शेवटी प्रश्न हा नाही आहे की कोणावर आपण आरोप करतो याचा अर्थ तो दोषी आहे असं मी मानत नाही पण इतक्या गंभीर पद्धतीने सकृत दर्शनी जर पुरावे आले असतील तर या महाराष्ट्रात कोणीही म्हणेल कि याची चौकशी होईपर्यंत मंत्रिपदावरून त्यांनी दूर व्हावं ही थोर परंपरा आहे तर या परंपरेचं पायिक व्हायला मला वाटतं की काय अडचण नाही आणि समजा वाटगच तर तुम्ही मग पुढे त्यांना अजून प्रमोशन करा ना त्याला कोण अडचण आहे तुम्ही उपमुख्यमंत्री करा याच्यामध्ये अडचण असण्याची शक्यताच नाहीये नक्कीच सर्वात महत्वाचं म्हणजे की आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा नैतिक बाब लक्षात घेऊन संजय राठोड यांनी राजीनामा दिला पाहिजे ही विरोधकांची देखील भूमिका आहे धन्यवाद प्रफुल्ल तुम्ही दिलेल्या या महत्वपूर्ण माहितीबद्दल आणि सुधीर मुनगंटीवार भाजप नेते देखील आपल्यासोबत जोडले गेलेले होते त्यांचे देखील आभार वळतोय पुढच्या बातमीकडे ऐन कोरोना काळात जुन्नरमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडालेला पाहायला मिळाला बेल्हे गावात राष्ट्रवादी कार्यकर्ता गोट्याभाऊ वाघ यांच्या लग्नात डीजेच्या दी, तालावर हजारो वराती थिरकताना पाहायला मिळाल्यात आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो विशेष म्हणजे या लग्न सोहळ्याला राष्ट्रवादी आमदारही उपस्थित होते एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे गर्दी टाळा आणि कोरोना दूर ठेवा असं आवाहन करताना पाहायला मिळत पण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या या आवाहनालाच केराची टोपली दाखवली तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी राय रायचंद शिंदे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत फोन लाईन वरून रायचंद काय अधिक माहिती मिळते साची खर पा, आपण पाहतोय मागच्या काही दिवसापासून राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्य मुख्यमंत्री असतील हे सातत्याने आवाहन करतायत लग्न समारंभाला गर्दी करू नका पण हा सगळा बोजवारा स्वतः त्यांचे कार्यकर्तेच कशा पद्धतीने उडवताना दिसतायत बेल्ल्यासारख्या एवढ्या मोठ्या गावामध्ये काल सार्वजनिक ठिकाणी अशा पद्धतीने रात्रीच या सगळ्या मंडळींनी हा धुडगुस घातला होता कोणाचा मास्क नव्हतो तोंडाला लावलेला आणि कुठले नियम न पाळता हे सगळे मंडळी हे करते पोलिसांनी दुपारी सुद्धा लग्नामध्ये ह्या सगळ्या समज दिली होती पण त्यांचं ऐकलं नाही रात्री ज्यावेळेस उशिरानं पोलीस कारवाईसाठी गेले त्यावेळेस पोलिसांना दमदाटी करण्यात आली त्यानंतर रात्री उशिरा हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे राज्यातल्या सर्वच ठिकाणी अशा पद्धतीने होते पण ज्यांच्याबद्दल तक्रार येते अशा ठिकाणी गुन्हे दाखल होते नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल आता याच्यावरती प्रशासन काय कारवाई करत आहे हे पाहणं देखील तेवढंच महत्वाचं असणार आहे आम्ही